महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल जी पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली की मराठा समाजाच्या काही संघटनेंनी वारकरी जे पंढरपूरला पोहोचलेले त्या ठिकाणी साप सोडून अस्वस्थता निर्माण करणे, चेंगराचिंगरी निर्माण करणे अशा प्रकारचा गुप्त अहवाल त्यांच्याकडे प्राप्त झालेला आहे. मला मुख्यमंत्र्यांना आठवण करून द्यायची की 2 ऑगस्ट 2016 पासून मराठा समाजाने जवळपास 58 मोर्चे काढले. ते शांततेचे प्रतीक होते. 2.5 कोटी लोक रस्त्यावर आले. एकही दुर्दैवी कुठलीही घटना घडली नाही, कुठलीही हिंसा घडली नाही. आणि मराठा क्रांती मोर्चाचा जगाने नोंद घेतली. जगातल्या 28 देशांमध्ये मराठा क्रांती मोर्चे झाले. महाराष्ट्राच्या अनेक बाहेर राज्यामध्ये सुद्धा मोर्चे झाले. अशा प्रकारचं नेतृत्व, अशा प्रकारची घटना ज्याची जगाने नोंद घेतली, त्या मराठा क्रांती मुकमोर्चाच्या लोकांना बदनाम करणे की हे लोक हिंसा करतायत आणि असा कुठला गुप्त अहवाल त्यांना प्राप्त झालेला आहे. गुप्त अहवाल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की साप सोडणार आहेत, हिंसा करणार आहेत, चेंगरा चिंगरी करणारे. मग गुप्त अहवाल त्यांनी कशाला फोडायचा? आणि गुप्त अहवाल गुप्तच असतो. मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आणि कायदा आणि विधी आणि न्यायमंत्री आहेत. त्यामुळे त्यांची अधिक जबाबदारी आहे की गुप्तपणा ठेवला पाहिजे. मागही त्यांनी असं सांगितलं की गुप्त रिपोर्ट आहे की मुख्यमंत्र्यांवर हल्ला होणार आहे प्राणघातक. त्याचा आधार त्यांनी काय घेतला? तर भीमा कोरेगावच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये 31 मार्चला शनिवारवाड्यावर एक सभा झाली होती आणि त्याच्यामध्ये ते नॅक्सलाइट लोक सामील होते. म्हणजे मूळ तिथलं जे आंदोलन आहे ते एक वैचारिक आंदोलन होतं, पुरोगामी प्रतगामीचं, हे भीमा कोरेगावचं. त्याला सुद्धा यांनी नॅक्सलाइटचं हे दिलं. आणि अशा प्रकारे मुख्यमंत्री स्वतःकडे सहानुभूती ओळखतात. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची माफी या कारणाने मागावी कारण आज वारीला जवळपास 15 लाख लोक जमलेले आहेत. त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे, असंतोषाचं वातावरण तयार झालेलं आहे. आणि वारकरी कोण आहेत? बहुसंख्य वारकरी हे बहुजन समाजातले, शेतकरी कुटुंबातले, ज्यांच्या मुलांनीच आरक्षणाची मागणी केलेली आहे. आमचा वारसा वारकऱ्यांचा आहे आणि त्याच वारकऱ्यांमध्ये आमची विश्वासार्हता संपवणे हे जे षड्यंत्र राजकारणासाठी केलेलं आहे त्याचा मी निषेध करतो पहिल्यांदा. आणि त्यांनी त्याची माफी मागितली पाहिजे पूर्ण मराठा समाजाची. नंबर एक, मेगा भरतीच्या निमित्ताने 72,000 लोक महाराष्ट्र शासनामध्ये समाविष्ट करणार, त्यांना सामावून घेणार अशी जी घोषणा केली त्या घोषणेला मराठा संघटनेचा विरोध आहे असा खोटा प्रचार केलाय. आणि परत त्यांनी स्वतः जोडून सांगितलं की 16% नारायण राणेच्या समितीप्रमाणे आम्ही तेवढ्या जागा एका जातीसाठी रिझर्व घेऊ आणि मग मराठा समाजाचे कॅन्डिडेट भरून घेऊ. मुळात हे फार धोकादायक आहे. मराठा समाजाला राजकारणासाठी एकटं पाडणं आणि शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्सला आणि ओबीसींना एकत्र करून राजकारण करणं जे त्यांनी मराठा क्रांती मुकमोर्चाच्या निमित्ताने अॅट्रॉसिटीचं समर्थन सतत करून आमच्याबद्दल अविश्वासाचं वातावरण केलं, ओबीसीमध्ये मराठा समाजाचा आरक्षणामध्ये समावेश करून देणार नाही ही भूमिका मांडून ओबीसीमध्ये अस्वस्थतेचं वातावरण केलं, इथं जो बहुजन समाजाचा एकी आहे, एकोप आहे, याला जो तडा गेलेला आहे तो या मुख्यमंत्र्यांमुळे गेलाय. ते म्हणतात पुरोगामी महाराष्ट्र, फुलेशाह आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही हे खपून घेणार नाही. यांना अधिकार आहे फुलेशाह आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणण्याचा, पुरोगामी महाराष्ट्राचा. गेली कित्येक वर्ष त्यांचा वारसा प्रतिगामींचा आहे. महाराष्ट्राचं प्रतिगामी नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस, संघ आरएस परिवारचे, भाजपचे लोक आज पुरोगामी विचार मांडायला लागले, मला आश्चर्य वाटतं. आणि मराठा समाजाचा जो अपमान झालाय, मराठा क्रांती मुकमोर्चाचा अपमान झालाय, त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली पाहिजे एवढी माझी या ठिकाणी मागणी आहे.